भिवंडी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार सुरेश डावरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे कल्याणमध्ये आले होते. पाहूयात यावेळी ते काय म्हणाले. नाही, एवढ्यात त्यांचं पापाचं त्या ठिकाणी शालन होणार नाही. नरेंद्र मोदीजींनी स्वतः त्याची माफी मागितली पाहिजे. शहीद हेमंत करकरे यांचा जो अवमान झालेला आहे तो निश्चितपणे स्वीकारार्य नाही आहे. त्यांना देशद्रोही म्हटलेला आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची ही मानसिकता आहे की त्या ठिकाणी प्रज्ञा ठाकूरच्या तोंडात ना भाजपा, RSS, नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्वतः बोलत आहेत आणि यांचं जर त्या ठिकाणी चाललं तर निश्चितपणे भविष्यामध्ये तुम्हाला दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांचे मारेकरी तुम्हाला यांच्या उमेदवारीमध्ये दिसतील. सनातनवरती कारवाई केली जात नाही का केली जात नाही यांची कारण यांची विचारधारा तशी आहे. आणि जर नथुराम गोडसे जिवंत असतात तर नथुराम गोडसेला देखील त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली असती याच्या आमच्या मनामध्ये देखील काही शंका नाही. पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं आतंकवादाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तुम्ही उमेदवारी देतात त्यामुळे त्याच्यामध्ये आतंकवादाला तुम्ही समर्थन करतात याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. शहीदाचा अवमान केलेला आहे. मोदीजी शहीदांच्या नावावरती मतं मागतायत तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आज मात्र बोलायला तयार नाही आहेत. आज या महाराष्ट्राच्या धर्तीचा अपमान झालेला आहे. आज हेमंत करकरेंच्या कुटुंबाचं काय म्हणणं असेल एवढीच अपेक्षा असणार आहे की तुमची ज्या वेळेला सगळ्यात मोठं बलिदान आमच्या कुटुंबातला प्रमुख दिलेलं आहे, त्याने सर्वस्व अर्पण केलेलं आहे देशासाठी. एक देशातली प्रत्येक जनतेनं, प्रत्येक नागरिकांना त्यांचा आदर ठेवावा. परंतु भारतीय जनता पक्षाकडनं त्यांचा आदर राखला जात नाही आहे हे सत्य आहे.